ते 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याला आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं 1 ते 1.5 तास. इथे चुलीवरती आज आपण स्पेशल जेवण बनवणार आहोत. चुलीवरती चिकन गावच्या पद्धतीने इथे मी चूल पेटवलेली आहे, टोप ठेवलंय गरम करायला. आता आपण यामध्ये टोपामध्ये आपण तेल ओततोय. तुम्ही मला दिलेल्या ना काजूचे बिया आई, तेल ओतून झालंय. इथे मी तमालपत्र घेतले, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घ्या. 5 ते 6 पानं घेतले तमालपत्र घ्यायची. थोडी तडतडली की आपण पाठ्यावरचं वाटप टाकणार आहोत. हे पाठ्यावरचं गोडा मसाला आहे, पाठ्यावरती केलेलं. आपण हे वाटप टाकून घेऊया. ह्याला पण छान पैकी परतून घ्यायचं आहे कारण हे भाजून वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये सुकं खोबरं सुद्धा आहे भाजून घेतलेलं. जर वाटण कमी पडलं तर असं आपण सुकं खोबरं सुद्धा गोड्या मसाल्याचं वाटप काढून बनवून शकतो. त्यात आ घालूया थोडस वारा. पण आज खूप सुटलंय बाहेर, त्यामुळे खूप धूर होते. वारा खूप सुटलाय बाहेर. इथे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे मी, तोही वाटपात टाकून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाका, मी टाकते याच्यामध्ये. परतून घेऊया आपण ह्याला पण. भाजायची गरज नाही लागणार आहे. त्यानंतर इथे मी मसाला टाकून घेते. जेवढं तुम्हाला तिखटपणा किती पाहिजे त्यावरती आहे. इथे मी 2 ते 3 चमचे तिखट टाकून घेते. ते बादशाचा चिकन मसाला वापरते मी. हा इथं मी मुंबईवरून आणलं होतं तर तो इथे 2 चमचे घेते अंदाजे. बादशाह करणार स्पॉन्सर नाही आपल्याला. बादशाह प्लीज स्पॉन्सर. आता आपण चिकन टाकून घेऊया त्या वाटपामध्ये. यामध्ये थोडस पाणी ओतूया आणि झाकणामध्ये पाणी ओतून थोडस 1 कप काढून घेऊया आपण. त्याच्याने काय होईल, थोडस शिजेल ते. वाफेवरती शिजवून घेऊया जरास आणि नंतर वाटण टाकून थोडस पाणी ओतून घेऊया आपण. आता आपली 1 कप झालेली आहे. आता हे पाणी आपण ह्या वाफेमध्ये ओतूया. त्यानंतर हे वाटप काढलेलं पाणी आहे पाठ्यावरचं. जेव्हा आपण वाटण काढतो तेव्हा मसाला वेगळा ठेवायचा असतो आणि पाठ्यावरचं जे पाणी असतं ते साफ करून घ्यायचं असतं. हे ते पण आपण चिकनमध्ये ओतून घेणार आहोत. मी अर्धा चमचा हळद घेते. मिक्स करून घेऊया, चांगला एकजीव करून घ्यायचंय आपल्याला. मीठ
घ्यायचे सगळे पुरतो. इथे एक ते दीड थांबे मी पाणी घेते शिजण्यासाठी. आता आपण याला चांगलं शिजून द्यायचंय. खाली इस्तो करून घेऊया आपण. आता आपलं चिकन रेडी आहे का बघूया. आपलं चिकन खाण्यासाठी तयार झालेलं आहे आणि शिजलेलं पण आहे छानपैकी. मस्त अशी तरी आले, छानपैकी तरी आले. चुलीवरचं चिकन आपलं रेडी आहे. चला मग आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.